आराध्य दैवत गणपती बाप्पा काही दिवसात घरोघरी तसेच सांस्कृतिक मंडळात विराजमान होणार आहे। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तयारीला लागलाय। लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक परेल या ठिकाणी जमले आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाचं वाजत गाजत मिरवणूक काढत स्वागत करण्यासाठी तयारी केली जात आहे। सुरेख अशी बाप्पाची मूर्ती जी सिंहासनावर विराजमान झालेली असेल, सुरेख मूर्ती सर्व भक्तांचं लक्ष वेधून घेते। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत गणपती बाप्पाचं काही दिवसांमध्ये घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळामध्ये विराजमान होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र हा तयारीला लागलेला आहे। आता आपण परेड आहेत, आपण बघू शकता आपले माझ्या मागे मालाड येथील नटराज मार्केटची सुरेख बाप्पाची मूर्ती भाविक परेड येथील कार्यशाळेतून मंडपात घेऊन जात आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी परेड या ठिकाणी जमले आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाने वादत गाजत मिरवणूक काढली देखील जात आहे आणि आपण पाहू शकतो की सुरेख अशी बाप्पाची मूर्ती आहे जी सिंहासनावरती विराजमान झालेली आहे आणि हातात देखील आपण पाहू शकता की धनुष्य बाण, म्हणजे ही सुरेख अशी बाप्पाची मूर्ती सर्व भक्तांचं लक्षही वेधत आणि आपण आज बघू शकता आज संपूर्ण परेड या ठिकाणी बाप्पाचं आगमन होत आहे। आपण बघू शकतो या बाप्पाच्या मागे देखील दुसऱ्या बाप्पाचं देखील आगमन होत आहे। सर्व मंडळ हे बाप्पाला लाडक्या बाप्पाला मंडपामध्ये घेऊन जात आहेत आणि त्यासाठी संपूर्ण भाविक आता सज्ज देखील झालेले आहेत। कॅमेरा पर्सन महेंद्र चोळीसह मनोज जायकर, जय महाशिव, मुंबई।